रगील बोलायचं, ॲक्शन रगील मारायचा, नाही या राज्याला उडत. विसाव फुले आंबेडकराचा छत्रपती उडायचा. आता एक सांगा तुम्ही मला, शिवसेना आमची, आता ही शिवसेना पक्ष माहीतच शिवसेना उडली सर, तुम्हाला माझं माहीत नाही सर, थोडक्यात सांगतो. माझं नाव शहाजी, बापाचं नाव राजाराम, आणि नाव भोसले. भावांची नावं सांगतो, शिवाजी, तानाजी, नेताजी, शहाजी, माडोजी, पणजी माझी जिजाबाई, आजोबा माझा संभाजी, दुसरा आजोबा माझा कोटदेव, सगळे शिवाजी घरातच माझे आहे, रक्तातच माझे आहे, त्यामुळे ही माझी शिवसेनाच आहे. आता प्रश्न असा यात मोठा या ठिकाणी की उद्धव साहेब त्यांचा आता मुख्यमंत्री आहे, नेते आहे, त्यांनी फास्ट चालत धडधड येणं, इंदिरा गांधीसारखं फटफटफट निघून जाणं योग्य आहे, अजिबात तक्रार नाही. पण कडला जी फिरत होती आम्ही बघितले, मॅडम अशा धडधड जायच्या पण धवन आमच्या खांद्यावर टाकायचा. बोला काय मिळणार आहे का, ठरव बेटा मी देखताव. हे माग कोण, अनिल देसाई बी तसंच चालते, ती संजय राऊत बी तसंच चालते, ती नार्वेकरचा तर मी इन्शर्ट करते, ताट 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 मागेही बघत नाही, पुढेही बघत नाही. साहेब नमस्कार, साहेब आम्ही 65 वर्षात होतो, लय बार काहीतरी आम्ही साहेब म्हणतो, झुकतो साहेब, कारण हे काय तर कानाला लागलं आणि वाईट सांगलं आपलं, तेव्हा साहेब म्हण काय बरं. साहेब आजारी, 2 वर्ष करोना गेला, मान्य, पुढं ऑपरेशन मान्य. आधी साहेबांना काय झालं तर महाराष्ट्रात धौर टाकायला, आधी साहेबांना काय झालं तर प्रत्येक आमदाराला 10 मिनटं बोलवून काय आडे अडचणी तुमच्या बघाय, पत्र दाखवतो तुम्हाला. आधी साहेबांच्या खात्याचे मी निधी मागायची आत्तापर्यंत 9 पत्रं दिली. बुधळचं तळ तुम्ही बघितलेलं आहे, चिंचोलीचं तळ तुम्हाला माहीत आहे, पाऱ्याचं ही तळी सजवा, हे वेगळ्या योजना त्यांच्याच आहेत, वसुंधरा ही ती आणलेलं ती 1 रुपया नाहीत, नाही मग ह्याच्यात बसलो, ती विधान परिषद निवडणूक योगायोगांजवळ बसायला मिळालं. मला आधी साहेब काय म्हणलं, अहो ते म्हणलं तुमच्या पर्यावरणीय डिपार्टमेंट माझं दिलेलं पत्र मला निधी द्या थोडा काहीतरी. अहो मी एका आमदाराला एवढी दिली तेवढं, तुम्ही मला पत्र द्या. मी म्हणलं माझी पहिली पत्र कुठं देतो म्हणलं, पण पहिली पत्र कुठे येईल, ज्याचा अर्थ तुमच्या कार्यालयातलं आमचं पत्र तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, तुम्ही विचार करा म्हटलं. ह्याने फिरायपाशी गॅप जो पडला, अनेक गोष्टी आहेत ह्या उठावाला, काय एकच गोष्ट नाही, कुणाही भावना आहेत त्या, कुणाही मतदारसंघाचे प्रश्न आहेत, आणि हा गॅप जो ठाकरे घराला पडला तो धोका जाईल. तुम्हाला नोटिसा बिटीस आल्या नव्हत्या ना, नोटिसा घराकडे गेल्या असतेल्या आम्ही त्यावर तिकडं. नाही नाही नाही, त्याच्या नाही म्हणत मी, ईडीच्या सीबीआयच्या वगैरे. आता ईडीची नोटीस आहेच आपल्यापाशी काय, आपली होतं ती इकून झाली, आपल्याजवळ काही नाही. सर लय जमीन गेली माझी, देवा शपथ माझी, सोन्या माझी पाटलाही जमीन आहे राहती गावाकडे. आज ऊसाचं मळ होतं, ऊसाचही दिखली. तुम्ही तालुक्यात आले आहोत, तुम्हाला आठपड्याला येता येणार, माणसंच भेटो. इकडं मी अर्ज भरायचो, इकडं बायको जमीन इकायला ऑफिस, एकाच कचेरीत आम्ही दोघं, इकडं अर्ज लिहित चालू आहे, तिकडे जमीन इकायचं काम चालू, तरी हटलो नाही, मागं केलं नाही. आणि आता या ईडीचा नोटिसा बिटीसा ही असेल काय असेल ते जाताही, आपण तर ग्रामीण भागचा आहे, जर गांभीर्य एवढं आपल्याला नाही. परंतु ईडीच्या नोटीसची मुळंच हे घडलं की ते जाणार आलं त्या तिघा चौघात,